केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गोव्यात बैठक झाली. या बैठकीत अमित शहा यांनी महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेतल्याचं सांगितलं जातं. या बैठकीला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानीही उपस्थित होते. अतिशय गोपनीयरित्या ही बैठक पार पडली. या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास गावकर यांनी. पश्चिम विभागीय परिषद आटोपून आता अमित शहा रवाना होत आहेत. आपण पाहत आहे की दिल्लीकडे रवाना होत आहेत. ही जी परिषद होती ती गोव्यामध्ये आयोजित केलेली होती. गोव्यातील सिद्धार्थ गोवा या हॉटेलमध्ये ही परिषद आयोजित केलेली आढळली होती. या परिषदेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी, त्याचबरोबर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे सहभागी झालेले होते. आणि ही परिषद होती ती अंतर्गत सुरक्षेसंदर्भात आयोजित करण्यात आलेली होती. आणि ही परिषद आटोपून आता हे अमित शहा निघालेले आहेत. अमित शहा यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र हे या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झालेले होते. आणि ही परिषद अत्यंत महत्त्वपूर्ण होती. आणि ही परिषद आटोपून आता अमित शहा हे रवाना झालेले आहेत. एकूणच जर बघितलं 3 राज्यांचे मुख्यमंत्री या परिषदेमध्ये सहभागी झालेले होते. त्याचबरोबर दीव दमण या राज्याचे प्रतिनिधीही सहभागी झालेले होते. एकूणच ही परिषद होती या परिषदेमध्ये अंतर्गत सुरक्षेवर चर्चा झालेली आहे. आणि ही चर्चा आटोपून नुकतेच हे अमित शहा हे दिल्लीला रवाना झालेले आहेत. कॅमेरामन निलेश कदमसह विकास गावकर, झी मीडिया, गोवा, पणजी.